कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूरला सध्या सौंदर्याची खाण सापडली आहे. मानसी मोगे ही चंद्रपूरची कन्या थेट मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करते. 21 वर्षाची मानसी सध्या मॉस्कोमध्ये होत असलेल्या स्पर्धेसाठी रशियात पोहोचली आहे. आज होणाऱ्या मिस युनिव्हर्सच्या अंतिम फेरीत तिनं सौंदर्य सम्राज्ञीचा मुकुट जिंकावा अशी प्रार्थना तमाम चंद्रपूरकर करत आहेत. जगातल्या सौंदर्यवती महिलांचा मेळा सध्या मॉस्कोत भरलाय. निमित्त आहे ते मिस युनिव्हर्स 2013 स्पर्धेचं. मॉस्कोत सुरू असलेल्या या स्पर्धेकडे महाराष्ट्राचं विशेषतः चंद्रपूरकरांचं विशेष लक्ष लागलंय. त्याचं कारणही तितकंच खास आहे. मानसी मिलिंद मोघे ही 21 वर्षांची चंद्रपूर कन्या सध्या या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करते. मानसीचे आई वडील दोघेही वेस्टर्न कोल्ड फील्ड्स लिमिटेड या सरकारी खाण कंपनीत वैद्यकीय अधिकारी रूपात कार्यरत आहेत. गेले काही वर्ष चंद्रपूर WCL क्षेत्रीय रुग्णालयात दोघेही वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतायत. सौंदर्यवती मानसी या दाम्पत्याची ज्येष्ठ कन्या. आपली कनिष्ठ कन्या जागृतीसह हा परिवार मानसीच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेतील यशाकडे डोळे लावून बसलाय. कॉलेजमध्ये जे प्रतियोगिता होतात फॅशन शो वगैरे त्याच्यामध्ये तिने भाग घेतला होता आणि दरवर्षी प्रथम पुरस्कार तिला प्राप्त झाला. तेव्हाच तिला थोडं प्रोत्साहन मिळालं. या वर्षी तिने मिस दिवा म्हणून टायटलमध्ये ती फर्स्ट आली म्हणून तिला भारताला रिप्रेझेंट करायसाठी चान्स मिळाला. आता ती मिस युनिव्हर्समध्ये भारताचं नेतृत्व करते. जिंकून येणं म्हणजे फारच इच्छा आहे म्हणजे मनापासून. आणि तिला पण हेच आहे की मी नुसते माझ्या नावासाठी नाही देशासाठी जाते ह्याच्यासाठी तिलाही आनंद आहे ना. मला तो खूप आहेच. आपल्यासोबत खेळणारी मस्ती करणारी आपली बहीण आता जागतिक स्पर्धेत यशाच्या उंबरठ्यावर असल्यानं तिच्या लहान बहिणीचा आनंद गगनात मावेनासा झालाय. या स्पर्धेतील काही टिप्स आपण तिला दिल्याचं ती लाजून सांगते. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी तिनं मानसीच्या आवडीचं गीत गाऊन तिला शुभेच्छा दिल्या. नऊ नोव्हेंबरपासून मिस युनिव्हर्स स्पर्धेची अंतिम फेरी सुरू होतीये. त्यासाठी आता मानसीला शुभेच्छांची गरज आहे. मानसीच्या निमित्तानं एका मराठी कन्येनं सौंदर्यवतीचा किताब सर करावा अशीच प्रार्थना सारे चंद्रपूरकर करतायत. आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर. झी 24 तास एक पाऊल पुढे.